ज्योतिबा डोंगरावरील चव्हाणतळे परिसरातील एका पुरातन विहिरीत पडलेल्या साळिंदराला वनविभागाच्या पथकानं बाहेर काढून जीवदान दिलं हे साळिंदर दोन वर्षांचं आणि पूर्ण वाढ झालेलं होतं ज्योतिबा डोंगरावर रात्रभर हे साळींदर फिरत होतं कोल्हापूर ते ज्योतिबा मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या लोकांना चव्हाण तळे परिसरात या साळींदराचा आवाज आला त्यांना हे साळींदर विहिरीत पडल्याचं दिसून आल्यावर नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या पथकानं झाडाझुडपांनी व्यापलेल्या विहिरीतून अथक परिश्रम करत साळींदर बाहेर काढलं त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला अधिवासात सोडण्यात आलं रात्रीच्या वेळी फिरताना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे हे साळींदर विहिरीत पडलं असावं असा अंदाज वनरक्षक अमर माने यांनी व्यक्त केला आहे पन्हाळ्याचे वनक्षेत्रपाल अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पटकारे वनरक्षक अमर माने रेस्क्यू पथकाचे प्रदीप सुतार यांच्या पथकानं साळींदराला जीवदान दिलं